आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल एक नोहेंबरच्या कर्नाटकातील त्या घटनेचा शिवसेनेकडून निषेध कर्नाटक पोलिसांनी गतवर्षी केलेल्या घटनेचा निषेध पाळाला काळा एक नोव्हेंबरला मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळत कागल भाषिकांवर लाठी हल्ला करून मारहाण केली होती या घटनेचा कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय काळा दिन पाळत आणि केंद्र सरकारने कर्नाटकातील नालायक सरकार बरखास्त करावे अशी मागणी करीत प्रतिकात्मक पुतळात दहन करून निषेध नोंदवण्यात आला कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं बस स्थानक चौकात जोरदार घोषणाबाजी केली कागल तालुका शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी भगव्या ध्वजाचं पूजन करून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचं दहन केलं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली मराठी भाषिक सीमा भागात एक नोव्हेंबरला काळा दिन पाळतात असे सांगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे म्हणाले सायकल फेरी मुक्त मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी जोरदार लाठी हल्ला करून मारहाण केली या घटनेचा निषेध करीत केंद्र सरकारने कर्नाटक सरकार, सरकार बरखास्त करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अशोक पाटील राजेंद्र साळुंके राहुल टिकले समीर देसाई लक्ष्मण लाड दिनकर लगारे रामदास पाटील अनिल अंगंज अमृत पाटणकर विकास पाटील अमित पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर